सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 40% पथदिवे बंद आहेत. मागील 8 महिन्यापासून दुरुस्तीसाठी नवीन साहित्य नाही किंवा मेंटेनन्स नाही, त्यामुळे अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले. यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. काही जणांनी स्वखर्चाने ट्यूब लाईट बसवलं, ठेका दिलेली कंपनी मात्र मेन रोडवरील चालू असणारे दिवे सध्या बदलत आहे. विस्तारित भाग अंधारातच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि सभापती निरंजन आवटी यांच्यात जोरदार वादावादी झाली. LED ठेका देण्यात अनेकांचे हित संबंध गुंतल्याची चर्चा यावेळी रंगली होती. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे तसेच नगरसेवक आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. कागदपत्र काय नको दिवे कधी लागणार आहे.